मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधत असतात। प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम घेतला जातो। या कार्यक्रमातून देशभरातून नागरिक सहभाग नोंदवित असतात। आज पंतप्रधानांची 80वी मन की बात होती। यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुद्धा केली आहे। तर मन की बात मधील महत्त्वाचे 5 मुद्दे आपण जाणून घेऊया। पहिला आहे, देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे। आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की स्वच्छ भारत अभियानाला आपण कधीही मंद पडू देणार नाहीये। आपल्या देशात जितके शहर वॉटर प्लस सिटी होतील तितकी स्वच्छता वाढेल, आपल्या नद्या साफ होतील आणि पाणी वाचवण्याच्या जबाबदारीचेही शिक्षण मिळेल। कोरोना काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे। दुसरा आहे, येत्या काही दिवसात विश्वकर्मा जयंती होणार आहे। भगवान विश्वकर्माला आपल्याकडे विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक मानले जाते, जो आपल्या शक्तीचे वस्तूंची निर्मिती करतो। यात छोट्या मोठ्या वस्तू, सॉफ्टवेअर, सॅटेलाइट या वस्तूही येतात। ही सर्व विश्वकर्माची उत्पत्ती आहे। आपल्याला कौशल्य असणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा, कौशल्य मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल। तिसरा आहे, गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नामुळे संस्कृत बाबत जागरूकता वाढली आहे। आता आपल्याला या दिशेने अधिक प्रयत्न करावे लागतील। आपला जुना वारसा सांभाळणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत देणे हे आपले कर्तव्य आहे। यासाठी सर्वांचे प्रयत्न व्हायला हवे। आज जगभरातील लोक अध्यात्म आणि दर्शन याबाबत चर्चा करत आहेत। त्यामुळे आपली जबाबदारी आहे की या महान परंपरेला आपण पुढे घेऊन जावं। जे कालबाह्य आहे त्याला सोडून द्यायला हवं, पण जे कालातील आहे त्याला पुढे घेऊन जायला हवं। आणि पाचवा आहे, तरुणांनी वेगवेगळ्या खेळ प्रकारात कौशल्य मिळवायला हवं। गावागावात खेळांच्या स्पर्धा सुरू राहायला हव्यात। मेजर ध्यानचंद यांनी जो मार्ग तयार केला आहे त्या मार्गावर आपल्याला पुढे जावं लागेल। कित्येक वर्षानंतर खेळाबाबत कुटुंब, समाज, राज्य आणि राष्ट्र एकमताने सोबत आल्याचे पाहायला मिळत आहे। असे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात मधील हे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत।